स्वरूप राष्ट्र संत जगतगुरु जनार्दन स्वामी गुरु कृपेने नर्मदेश्वराच्या पवित्र सानिध्यामध्ये या ठिकाणी पवित्र श्रावण मास आहे आणि या पवित्र श्रावण मासाच्या निमित्ताने या ग्रंथामध्ये एक विशेषता आहे. राम चरित मानस यही नाम सुनत श्रवण पाई विश्राम मन करी बच विषय अनल बन जाय होई सुखी जा यही सर पाए. या ग्रंथाची विशेषता, या ग्रंथाचं नावच रामचरित्र मानस आहे. भगवान शंकराच्या मनामध्ये मानसरूपी गंगेमध्ये याचं हे झालेलं आहे. या ग्रंथाचे नाव रामचरित्र मानस आहे, ज्याच्या केवळ श्रवणाने शांती मिळते. मनरूपी हत्ती जो विषयरूपी दावनात जळत आहे, तो जर या रामचरित्र मानस सरोवरात पडला तर सुखी होईल. म्हणून रामचरित्र मानस मुनी भावन बिरेचे शंभु सुहावन पावन त्रिभीद दोष दुख दारिद दावन कली कुचली कुली कुलश नसावन. हे रामचरित्र मानस मुनींना फार प्रिय आहे. हे अत्यंत सुंदर आणि पवित्र अशा मानसाची शिवजींनी रचना केलेली आहे. हे मानस तिन्ही प्रकारचे दोष दुःख आणि दारिद्र्य याचा काय करतात, नाश करतं. तसेच कलियुगाच्या सर्व दुष्ट चालीचा हा आणि सर्व पापाचा नाश करणारे आहे. हे रामचरित्र मानस असं आहे की कलियुगातलं दोष घालवतं. विशेषतः रची महेश निज मानस राखा, ज्यांनी याची रचना केली, पायी सुस मऊ शिव सन भाषा तेही रामचरित्र मानस भर धरेयु नाम इही हेरी हर्षी हर. श्री महादेवजींनी आपल्या मनात रामचरित्र मानसाची रचना करून ठेवली आणि विशेष म्हणजे ही रामचरित्र मानसाची रचना करून ठेवली होती आणि शुभ अवसर पाहून त्यांनी पार्वतीजींना सांगितलेलं आहे. म्हणून शिवजींनी याला आपल्या हृदयामध्ये अनुभवून आणि प्रसन्न होऊन याचे रामचरित्र मानस असे सुंदर नाव ठेवलेले आहे. वास्तविक ह्या महान ग्रंथाचं नाव आहे रामचरित्र मानस. पहिले राम, नंतर आहे चरित्र, नंतर आहे मानस. म्हणजे मन, चरित्र, मग राम आहे. म्हणजे मन, नंतर चरित्र आहे, वरती राम आहे. राम चरित्र मानस, पाया कसा सुंदर आहे. म्हणून या तीन गोष्टी आहे. वास्तविक आपल्याला आपल्या जीवनामध्ये तीन प्रकारचे ताप आहे. किती ताप आहे? तीन ताप आहे. तीन ताप जर घालायचे असेल, घालावं असं वाटत असेल, तर आज सोमवार आहे, विशेषतः तिसरा सोमवार आहे, श्रावण महिना. भगवान शिवजी, भगवान भोलेबाबा, आशुतोष विश्वाद्यम विश्वबीजम निकलम भैरणम पंचवक्रत नेत्रकम असे असलेले आदिनाथ गुरु आपण ज्यांना म्हणतो भगवान शिव, अशा भगवान भोलेबाबाचा उत्सव चालू आहे गावोगावी प्रत्येक ठिकाणी. आपण वास्तविक गोष्टी आहे. पहिल्यांदा कपाळाला भस्म, आपल्याकडे तीन गोष्टी कायम पाहिजे. कपाळाला भस्म पाहिजे, गळ्यामध्ये कंठी पाहिजे, रुद्राक्ष. कारण रुद्राक्ष हा प्रत्येकाने परिधान केलाच पाहिजे.
असं नाही की यांनी रुद्राक्ष परिधान करू नये, त्यांनी करू नये, पुरुषांनी करू नये, स्त्रियांनी, प्रत्येकाने रुद्राक्ष परिधान केला पाहिजे. रुद्राक्षाचा महिमा अलग आहे. रुद्राक्ष प्रत्येकाच्या गळ्यात पाहिजे. अरे आपण 11वा अध्याय वाचतो त्यामध्ये कुकुट आणि मृकुटला सुद्धा रुद्राक्ष काय घातलं होतं, गळ्यामध्ये घातलं. कुकुट म्हणजे काय, कोंबडा आणि माकडाला सुद्धा काय केलं होतं, रुद्राक्ष परिधान केला होता. आपण तर माणसं आहोत, प्रत्येकाने रुद्राक्ष घातलं पाहिजे. प्रत्येकाच्या गळ्यात रुद्राक्ष पाहिजे. सर्वांना अधिकार आहे. एवढंच काय, रुद्राक्ष कोणत्याही वेळेस तो आपल्या गळ्यात पाहिजे. शुचिर्भूत असो अशुचिर्भूत असो, परंतु रुद्राक्ष माणसाला पवित्र करतो. रुद्राक्ष माणसाला गंगेचं स्नान घालवतो. रुद्राक्ष माणसाला आपल्या जन्ममरणाच्यातून मुक्त करतो. मरतांनी फक्त कुकुट एवढंच काय, संतांची समाधी होती तरी त्यांच्या अंगावर रुद्राक्ष टाकूनच समाधी दिल्या जाते. कारण काय, रुद्राक्ष पाहिजे. रुद्राक्ष गळ्याला जर असला तर अनेक प्रकारचे रोग नाहीसे होतात. ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष त्याला अटॅक येत नाही, त्याला बी पी वाढत नाही. गळ्यात रुद्राक्ष पाहिजे. रुद्राक्षाच्या सारखा महिमाच नाही जगामध्ये. रुद्राक्ष भगवान शंकराच्या नेत्रातून पडलेलं ते एक एक थेंब म्हणजेच रुद्राक्ष आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून कपाळाला भस्म पाहिजे, गळ्यात रुद्राक्ष पाहिजे, आणि तोंडात ओम नमशिवाय पंचाक्षराचं नाम पाहिजे. तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे ते त्रिविध तापातून मुक्त होतो. ज्याच्या ओम नमशिवाय हे पंच जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश. म्हणून म्हणलेलं आहे सकळ मंत्रांचा सार ओम नम शिवाय षडाक्षर. षडाक्षर वेगळं आणि पंचाक्षर वेगळं. जपोनी पंचाक्षर म्हणजे पाच अक्षर. जसं रुद्राक्षाला महत्त्व आहे तसं बिल्वपत्राला महत्त्व आहे. लक्ष्मी स्तन उत्पन्ने म्हणजे वास्तविक लक्ष्मी मातेनं श्रावण महिन्यामध्ये अतिशय आराधना केली आणि मग ते ही बिल्वपत्राचं निर्मिती ही श्रावण महिन्यामध्ये झाली. कोणत्या महिन्यात, श्रावण महिन्यामध्ये झाली. बिल्व वृक्षाची एक स्पर्शनम बिल्वपत्रश निस्त, बिल्वपत्राला स्पर्श झाला. दर्शनम पापनाशनम म्हणजे निस्त बिल्वपत्राला निस्त स्पर्श केला तर पाप नसतं, निस्त दर्शनानं सुद्धा पाप नसतं. त्रिगुणम त्रिगाला त्रिगाला कारण आहे ना म्हणतो आपण त्या पद्धतीने. म्हणजे तीन याच आहे. आपण म्हणतो कोटिकन्या महादानम एक बिल्व शिवार. एक बिल्वपत्र जर वाहिलं तर कोटिकन्या दान दिल्याचं, म्हणजे लग्न लावल्याचं किंवा दान दिल्याचं. कोटिकन्या महादानम एवढं किती किती बिल्वपत्राला महत्त्व आहे. म्हणून बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा जरी केली, जर भगवान शंकराचं शिवालय नसलं आणि भगवान आपण जर बिल्वपत्राचं झाडाची पूजा केली तरी भगवान शिवालयाची पूजा केल्या जातं. प्रत्येकाला मंदिर म्हटलं जातं. प्रत्येक मंदिराला काय म्हटलं जातं, मंदिर, कारण त्याच्यात मूर्ती आहे. त्याच्यात काय आहे, मंदिरात काय आहे, मूर्ती आहे. पण भगवान शंकराच्या मंदिराला मंदिर नाही म्हणलं जात, काय म्हणलं जातं, शिवालय. भगवान शंकराच्या याला काय म्हणलं जातं, शिवालय. त्याच्यात काय आहे, शिव आहे. त्याच्यात काय आहे, शिवलिंग आहे. त्याच्यात मूर्ती नाही. बाकीचे मंदिर आहे पण हे शिवालय आहे. शिवालय लक्षात घ्या, हे काय आहे, शिवालय. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये अतिशय दारिद्र्य असेल, पैसाच पुरत नाही, अनेक प्रकारचे कष्ट करून आपल्या जिकडं धन राहत नाही, भगवान शंकराला खिरीचा नैवेद्य दाखवा. कशाचा, खीर. खीर देवाला काय आवडतं, खीरपुडी. जास्तीत जास्त भगवान शंकर खिरीच्या नैवेद्याने लय लवकर अति लवकर प्रसन्न होतात. खीर पाहिजे, काय पाहिजे. बिल्वपत्राजवळ जर नैवेद्य खिरीचा दाखवून एक जर ब्राह्मण किंवा एक साधू किंवा एक सद्ग्रस्त एक सज्जन जर जेव घातला तर 1 कोटी लोक जेवण जेवू घातल्याचं पुण्य मिळतं. किती लोक, 1 कोटी लोक जेव घातल्याचं. एक ब्राह्मणाला फक्त दान करायचं किंवा एक संताला किंवा एक सज्जन कोणीतरी भगवंताचा भक्त आहे त्याला, जर भगवान शिवभक्त असेल त्याला बिल्वपत्राखाली जेव जर घातलं तर 1 कोटी
लोक जेव घातल्याचं पुण्य मिळतं आणि त्याच बिल्वपत्र खाय पत्राजवळ जर बि ही खिरीचं नैवेद्य जर जेव घातलं तर त्याचं आयुष्याचं दारिद्र्य जातं. काय काय सांगावं, एवढं महत्त्व आहे बिल्वपत्राचं. भगवान शंकराला सगळ्यात जास्त कोणतं फळ आवडतं? पिंडीवर जर व्हायचं असेल तर व्हायचं असेल आपल्याला तर केळीचं फळ द्यावायला जास्त आवडतं. कोणतं फळ आवडतं? दूध वाहिल्याने का? दूध आणि साखर जर एकत्र वाहिलं तर बृहस्पतीसारखी बुद्धी होती माणसाची. कितीही माणूस म्हणजे निर्बुद्ध असो त्याची बुद्धी चालत नाही, त्याला अभ्यास होत नाही. अशी मुलं लहान लहान लेकरांना मोठे माणसांना बुद्धी कामच करत नाही, विसरून जातात. त्यांनी फक्त काय करायचं, साखर आणि दूध एकत्र करायचं, भगवान शंकराला अभिषेक करायचा साखर आणि दुधाचा. शिवमहापुराणात फार सुंदर सुंदर वर्णन आहे. साखर आणि दूध एकत्र वाहा, बघा किती आनंद येतो. दररोज नुसतं मध वाहिल्याने काय भेटतं, किंवा नुसतं शर्करा स्नान केल्याने काय वाटतं? शर्करा स्नानम मधुस्नानम आपण म्हणतो, दधी स्नानम समर्पयामि तदनंतरेनम शुद्धोदक स्नानम समर्पयामि असं म्हणतात ना. म्हणजे दधी वाहिल्यानंतर, दही वाहिल्यानंतर परत शुद्ध पाणी टाका. घृतस्नानम, घृत म्हणजे तूप स्नानम समर्पयामि, म्हणजे घृत म्हणजे तूप. तूप का व्हावं देवाला, दही का व्हावं, दीपदान का करावं? त्याचे डोळे खराब झाले त्यांनी दीपदान करावं. काय करावं? कमीत कमी नाही दीपदान झालं तरी एक ज्योत द्यावं पुढं लावं. एक ज्योत ज्याचे डोळे आंधळे झाले त्यांनी देवापुढं दिवा लावावं, दीपदान करावं. ज्याचं मद आवाज कंठ नाही त्यांनी मद व्हावं देवाला. गोड आवाज होतो अगदी, एक एक प्रसंग आहे. म्हणून भगवान शंकराची पूजा आज आहे, म्हणून तिसरा सोमवार आहे. थोडंसं महत्त्व कळालं पाहिजे. बिल्वपत्राचं हे बघा, तीन देव एका बिल्वपत्रात बसलेले. मूल तो ब्रह्मरूपाय, मूळ कुठं आहे? ब्रह्मरूप. मध्येत विष्णुरूप, मध्ये विष्णुरूप आहे. आणि जे टोक आहे ते भगवान शिव आहे. म्हणजे एकाच बिल्वपत्रामध्ये तीन देवाचा वास आहे. एकाच बिल्वपत्रात तीन देव आहे, म्हणून बिल्वपत्राला विशेष महत्त्व आहे, पाहिलं पाहिजे. बिल्व वृक्षाचं झाड जो लावतो, सगळ्यात जर पुण्यवान व्यक्ती महत्त्व ज्याचं आहे बिल्व वृक्षाचं झाड, एकतरी आयुष्यात जन्म लिहून बिल्व वृक्षाचं झाड लावलं पाहिजे. बिल्व वृक्षाच्या झाडाजवळ जर एक प्रदक्षिणा करून जर आपण बाकी आपण महत्त्वाच्या कामाला झालो, बिल्व वृक्षाची पूजा करून किंवा भगवान शंकराची पूजा करून, तर तेच काम नक्की पूर्णत्वाला जातं. म्हणून बिल्व वृक्षाचं जसं महत्त्व आहे तसं जर आपल्याला आपल्याकडून षडोपचार पूजा होत नसेल हे पण सांगतं. दही नाही आहे, दूध नाही आहे, बिल्वपत्र नाही आहे, अक्षदा नाही आहे, म्हणजे अक्षदा म्हणजे तांदूळ नाही आहे, काहीच नाही आपल्याकडून. आपण फक्त भगवान शंकराकडं आलो आणि मग काय करायचं आहे ना, आपल्याला इच्छा आहे का आपण षडोपचार पूजा करावी? आपल्याला काय इच्छा आहे का आपण षडोपचार पूजा करावी? आपण सर्व प्रकारचं देवाची पूजा आपल्या हातून व्हावी त्याच्यासाठी एकच करायचं. काय करायचं? गंगेचं पाणी आणायचं. कारण सगळ्यात जर भगवंताला प्रिय असेल तर जर धारा काही नसलं तरी चालेल, पण गंगेच्या पाण्यानं जर भगवंताला अभिषेक केला तर षडोपचार पूजेचं सर्व फल गंगेच्या पाण्याच्या अभिषेकात आहे. फक्त गंगेचं पाणी, नका सप्तधान्य आणू, नका तुम्ही षडोपचारातल्यामध्ये पंचामृत आणू, कुठल्याही प्रकाराने फक्त पात्र भरून ठेवा आणि आपलं नाही काही तर महामृत्युंजयचा मंत्र म्हणा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमीव बंधना मृत्योर्मोक्षमामृतता असं म्हणत राहा, तरीही तुम्हाला पूर्णपणे आपल्याला रुद्र अभिषेकाचं पुण्य मिळतं. अतिरुद्र, महारुद्र अनेक प्रकारचे आपण पूजा केल्या जातो, तरी रुद्र अभिषेक आपल्याला नाही ब्राह्मण भेटला तर एवढं मंत्र म्हणतो. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम कळश भरून ठेवा, गंगेचं पाणी ठेवा, षडोपचार पूजेचं पुण्य तुम्हाला मिळेल. आपल्याला सर्वच गोष्टी वेळेवर भेटतील असं नाही, त्याच्यासाठी हा मार्ग आहे. शिवमहापुराण काय काय सांगून जातं, म्हणून
तुम्हाला या ठिकाणी रामचरित्र मानसामध्ये आपण जाऊया, कारण ही माहिती जर सांगितली तर खूप मोठी माहिती आहे, त्याला आपल्याला खूप वेळ लागेल. फक्त एवढंच आहे, तिसरा सोमवार होतं, थोडंसं महत्त्व तुम्हाला दिलं, आणि म्हणून रामचरित्र मानस म्हणजे रची महेश निज मानस राखा. मानस म्हणजे मन, मनामध्ये ठेवलं होतं. आणि अधिकारी योग्य अधिकारी पाहिली, कोण होते तिथं, कहू कथा सो सुखद स्वहाई, सादर सुनो सुर्जन मन लाई. वास्तविक ही कथा मन लावून ऐकलं पाहिजे. त्यातल्या त्यात ही जी राम कथा आहे, धरयु नाम हरी हई हरी हरिशी, म्हणजे विशेष म्हणजे ही कथा भगवंतानं पार्वतीला सांगितलेली, हा प्रसाद आहे. याला म्हणलेलं आहे शंभु प्रसाद सुमती ही उलसी. रामचरित्र ही प्रसाद आहे. आपण काल बघितलं किती सुंदर होतं, त्याचं चिंतन आपण एक याच्यात करतो आहोत आणि करायचं आहे. रामचरित्र मानसाचं चिंतन करताना आपल्याला थोडंसं वेळ लागतो, ऐकावं लागतं थोडंसं. म्हणून छंद सरोटा सुंदर दोहा, सोयी भरंग कमल कुल होवा, अरत अनुप सुभव सुभावा, सोयी पराग मकरंद सुभावा. जे सुंदर छंद सरोटे आणि दोहे आहेत, तेच यात अनेक रंगाचे कमळाचे समूह शोभत आहेत. अनुपम अर्थ उच्च भाव आणि सुंदर भाषा, पराया पुष्पराज मकरंद पुष्प आणि सुगंध आहे. आणि यामध्ये सत्कर्माचे पुण्याचे पुंज भ्रमराचे सुंदर पंक्ती आहेत. ज्ञानी वैराग्य आणि विवेक हंस आहेत. कविताचे ध्वनी वृत्तत्व गुण आणि जाती अनेक प्रकारचे मनोहर माशे आहेत. अतिशय गोड असं चिंतन या ठिकाणी, जे श्रद्धा संबल रहित नाही संत कर साथ, तिन कहू मानस अगम अति जिनही न प्रिय रघुनाथ. ज्याच्याजवळ श्रद्धारूपी प्रवास खर्च नाही, संतांची साथ ज्यांना नाही, आणि ज्यांना श्री रघुनाथजी प्रिय नाहीत, त्यांच्यासाठी मानस अत्यंत कठीण आहे. पहिली गोष्ट, ज्याच्याजवळ श्रद्धारूपी प्रवास म्हणजे ज्याला श्रद्धा नाही, श्रद्धाच नाही, श्रद्धा विश्वासरूपीने, विश्वास नाही आहे. श्रद्धा म्हणजे पार्वती आहे, विश्वास म्हणजे भगवान शिव आहे. ज्याला आपण शिव म्हणजे कल्याण, ज्याला वाटत असलं आपलं कल्याण व्हावं, त्यांनी भगवान शंकराची पूजा केली पाहिजे. विशेष किती गोड सांगितलं की ज्यांच्याजवळ श्रद्धारूपी प्रवास खर्च नाही आहे, संतांची ज्यांना साथ नाही आहे, संतांची कृपा आशीर्वाद नाही, साथही नाही आहे, आणि ज्यांना विशेष म्हणजे रघुनाथजी प्रिय नाहीत आहे, म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र ज्यांना प्रिय नाही आहे, त्यांच्यासाठी मानस अत्यंत कठीण आहे. अर्थात श्रद्धा सत्संग आणि भगवत प्रेमाविना कोणीही मला प्राप्त करू शकत नाही. स्पष्ट सांगितलेलं आहे, एक तर श्रद्धा पाहिजे, त्यात सत्संग पाहिजे. सत्संगामध्ये आणि भगवत प्रेमाविना कोणीही मला प्राप्त करू शकत नाही. स्पष्ट सांगितलं दिलेलं आहे, तीन कऊ मानस अगम अति जिनही न प्रिय रघुनाथ. ज्यांना रघुनाथ प्रिय नाही आहे, ज्यांना श्रीरामचंद्र प्रिय नाही आहे, ज्यांना संतांची साथ नाही आहे, ज्यांच्याजवळ श्रद्धा नाही आहे, विशेष बघा, कोणीही मला प्राप्त करू शकत नाही. ही चोपाई, जे श्रद्धा संबल रहित नाही संतन कर साथ, म्हणजे विशेष म्हणजे जे श्रद्धा संबल रहित नाही, श्रद्धा नाही आहे, संतांची साथ नाही आहे, आणि रघुरामाविषयी प्रेम नाही आहे, तर त्याच्यासाठी रामचरित्र मानस कठीण आहे. तेही सांग, जो करी कष्ट जाय पुन कोई, जात ही नींद जुडही होई, जडता जाड विशेष उर लागा, कहू न मंजन पाव अभागा. जी जरी एखादा माणूस कष्ट सहन करून तिथपर्यंत पोहोचला, तरी तेथे जाताच त्याला निद्ररूपी नशा चढू लागते. हृदयात मूर्खतारूपी कडाक्याची थंडी वाजू लागते, ज्यामुळे तेथे जाऊनसुद्धा तो अभागी स्नान करू शकत नाही. विशेष करून ज्याच्याकडे श्रद्धा नाही, बरं असं गेला, चुकून जरी गेला, परंतु गेल्या गेल्या त्याला काय करते, झोप लागते. काय लागते? झोप लागून जाते.
आपाप जप लागते. काही काही लोक गेले कथेला मस्त पैकी काय करतात कथेला घेतले का, म्हणजे त्या याचा अर्थ ते गेले तरी उपयोग किती विशेष किती गोड सांगितलं रामायणात. रामायणाची एक एक चोपी ऐक चोपाई ऐकलं पाहिजे मग मजा आहे. निस सहज चोपाई चोपाई म्हटलं रत्न, कारण राम रसायन आहे तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा, तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरावे. जन्म जन्माचं दुःख विसरायचं असेल तर राम रसायन जवळ ठेवा. ज्याच्याजवळ राम रसायन आहे त्याला आनंदी आनंद आहे. म्हणून या ठिकाणी जर रामायण ऐकायचं असेल रामचरित्र मानस श्रवण करी न जाय सर मज्जन पाना, फिरी अवई समित अभिमाना, जो बोर को पुछन आवा सर निंदा करी तही बुजावा. तो त्या सर्वाला स्नान आणि जलपान तर करतच नाही उलट अभिमानाने परततो. जर त्याला कोणी तेथील स्थिती विचारली तर तो स्वतःच्या अभाग्याच्या गोष्टी न सांगता त्या सर्वराची निंदा करून त्यास सामावतो. म्हणजे एक तर गेला तर त्या सर्वरात तो थांबत नाही म्हणजे सत्संगरूपी, आणि थांबला बी तर तिथली तो निंदा करतो. सकल विघ्न व्यापही नाही ते आहे तेही राम सुकृपा विलोकही जेही, सोई सादर सर मज्जनु करई महा घोर त्रैताप न जारई. जेव्हा श्री रामचंद्रजी सुंदर कृपा दृष्टीने पाहतात तेव्हा ही सर्व विघ्ने त्याला बाधत नाहीत, आणि तोच आदराने या सरोवर स्नान करतो. व तो महान भयानक त्रितापाने आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक तापाने जळत नाही. का? सकल विघ्न व्यापैन तेही, कोणाला ज्यांना विघ्न कोणाला होत नाही, विघ्न कोणाला ताप देत नाही, राम सुकृपा विलोकही जेही, विलोकही जेही ज्यांच्यावर राम कृपा झाली त्यांना विघ्न बाधत नाही. ते नर ये सर ताजय नको जिन के राम चरण भल भाऊ, जो नही जही यही सर भाई सो सत्संग करव मन लाई. ज्यांना श्री रामचंद्रजीचे चरण विशेष प्रिय आहेत ते या सरोवराचा कधी त्याग करत नाही. सज्जनांनो, जो या सरोवरात स्नान करू इच्छितो त्याचे मन लावून सत्संग केला पाहिजे. ज्यांना स्नान करायचं या सरोवरामध्ये त्यांनी पहिल्यांदा मन लावून या ठिकाणी स्नान केलं पाहिजे, कारण श्री रामचंद्राविषयी विशेष ज्यांचं चरणाविषयी प्रेम आहे ती सरोवराचा त्याग करत नाही, ती जाऊ शकत नाही. असं मानस मनस चकचाई भई कवी बुद्धी विमल अवगाई, भाऊ हृदय आनंद उछावो उछावो उम गेहु प्रेम प्रमद प्रभाव. म्हणजे अशा मानस सरोवरावर सरोवरास हृदयरूपी नेत्राने पाहून आणि त्या डुबकी मारून कवीची बुद्धी निर्मळ आणि झालेली आहे, आणि हृदय आनंद आणि उत्सवाने भरून गेले व त्यातून प्रेम व आनंदाचा प्रभाव ओसडून वाहू लागला. चली सुबग कविता सरशी सो राम बिमल, जस जल भरती सो सरजू नाम सुमंगल मूला, लोक भेद मत मंजुल कुला. त्यापासून ती मधुर कविता रूपी नदी वाहू लागली. ज्यात श्री रामचंद्राची निर्मळ यश रूपी जला भरलेले आहेत हेच कविता रूपी नदीचे नाव शरूई आहेत, आणि संपूर्ण सुंदर मंगलाचे मूळ आहे लोकमत आणि वेदमत. हेच दोन तट आहेत, याचे दोन तट आहेत, एक आहे लोकमत एक आहे वेदमत. एक लोकमत आणि एक वेदमत शरयू नदी आहे. हा सुंदर मानस सरोवराची कन्या शरयू नदी अति पवित्र आहे, आणि कलियुगाच्या पापरूपी लहान मोठ्या रोपट्यांना आणि वृक्षांना मुळासहकट उपटणारी आहे. विशेष म्हणजे कलियुगातले जे काही रोपटे आहे, कोणते रोपटे? अपवित्र रोपटे. त्यांना म्हणून श्रोता त्रिविध समाज पुरुग्राम नरहि दो कुल, संत सभा अनुपम अवध सकल सुमंगल मूल. तिन्ही विशेष म्हणजे प्रकारच्या श्रोत्यांचा समाज हाच या नदीची दोन्ही तटावर बसवलेले पूर गाव आणि नगर आहेत, आणि
संतांनी सभा ही सर्वांग सुंदर मंगलाची मूळ अनुपण अविद्या आहे. अतिशय गोड या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. भगवंतानं आपल्याला हा प्रसाद दिला,